आजच्या प्रयोगाचे साहित्य आहे पाण्याने भरलेला काचेचा ग्लास, 2 स्ट्रॉ आणि काडीला लावलेले 2 पेपर कप. सुई दोऱ्यांनी मुलांनी पहिलेच तयार केलेली आहे. आता या काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला रंगीत पाणी ठेवायचं आहे करून, आणि हे स्ट्रॉ जे आहे ते बिसलरीच्या बॉटलला आपल्याला लावायचे. आणि प्रयोगाचे नाव आहे हवेचा दाब किंवा बॉटल स्प्रे. केलं ईश्वर पेपराचे ग्लास, पेपर कप घेतले आणि सुई घेतली, दोऱ्याला मिसली आणि ह्याच्यात टाकली, बांधली, दोऱ्या काठीला बांधली. बरं, प्रयोगाचं नाव आहे हवेचा दाब, हो की नाही? त्या दोन्हीच्या मधून आता फुंकर मार बघ काय होते बघ. हा, फुकत होत्या दोघीच्या दोनाच्या. हा, तोंडाने फुकायचं. हा, बरोबर मध्यभागी फुक. हा, इथं फुक. बरोबर फुक जोरात. काय झाले? हालत आहे, दूर जात आहे ना एकमेकाच्या. बर, फुक बरोबर. हा बघा, दूर जात आहेत का? आता आपण दुसऱ्या मुलाला बोलू. हा, सार्थक इकडे बेटा. इथं या 2 कपाच्या मध्यभागी एकदम हळू फुकणार आहे. थोडं वर घे, घे वर, हळू फुंकर मारायचे, एकदम हळू, सारखी फुंकर मारायची. हा, इतक्या जोरात नाही, सारखी फुंकर मारायची, एकदम हळू. बघा, सार्थक जोरात फुंकर मारतोय, ते पेपर कप दूर जात आहे. आणि जेव्हा सारखी आणि एकसारखी हळू ज्यावेळेस तो काय करतो, फुंकर मारतो, तेव्हा ते कप जागेवर गोल फिरत आहेत. दूर जात आहेत का? नाही, म्हणजे त्याच्यावर हवेचा दाब जो आहे तो सतत सारखा पडतो, एकसारखा. त्यामुळे ते पेपर कप काय करतायत? दूर जात नाही. आणि जोरात फुंकर मार सार्थक. हे पा, दूर जातात. जोरात फुंकर मारला काय होतात? दूर जातात. हा, लक्ष द्या, ए बळान लक्ष द्या. हा, फुंकर मार भेटत. हा बघा, काय व्हायलेत? तू सांग तुझ्या मनाने. उडत आहे. हा, आता हळू मार, दोन्ही दोऱ्याच्या मध्ये बरोबर हळू मारायचं, एकदम हळू. हे पा, हे रंगीत पाणी आहे आणि हे आपल्याला या बिसलेरीच्या बॉटलमध्ये टाकायचं आहे. रंगीत पाणी इथं ठेव बॉटल, न सांडवता. टाक, पूर्ण टाक. आपण परत पाणी भरू. हा, फुंकर मार जोरात. खालू नाही, इथून निघालं पाहिजे पाणी. हा, आता मार, पाण्यात बुडलंच होतं. आता मग जोरात मार. येत आहे का पाणी? कर एकदा आणखी. बघा, दिसतंय का पाणी असं? धर, हां, पेपरवर पडताना दिसते बघा. कळलं? प्रयोग कळला?